नमस्कार मित्रांनो, मी नेहा मोरेश्वर धोबे, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. तुमच्यासमोर विषय मांडत आहे व्यसन सोशल मीडियाचे पलटले चित्र समाजाचे. मित्रांनो, आपल्याला असं म्हणतंय ना की आपल्याला सोशल मीडियाचे व्यसन लागले आहेत म्हणून. हो, हे गोष्ट तर खरीच आहे, कारण आता आपण कुठेही गेलो तर आपल्याला काय दिसतंय की लोक मोबाईल पाहत आहे. कुठेतरी आपल्याला असं दिसतंय का हो की खूप खुशीने लोक एकमेकाशी बोलत आहे म्हणून. नाही ना, आणि हेच सोशल मीडियाचे व्यसन तर आपल्यालासुद्धा लागले आहेत. आणि हे सोशल मीडियाचे व्यसन म्हटले तर त्यात येतं टी व्ही, मोबाईल, कम्प्युटर आणि आदी खूप काही. सोशल मीडियाचे व्यसन आपल्या जीवनात खूप घातक ठरू शकते आणि याच सोशल मीडियामुळे आपल्या जीवनात खूप परिवर्तन आले आहेत, कारण आजकाल लहान मुलांनासुद्धा सोशल मीडियाचे व्यसन लागले आहेत. आणि याच सोशल मीडियामुळे आपल्या घरात आणि आपल्या समाजात खूप परिवर्तन आले आहेत, कारण जे लोक आपल्या घरी सोबत बसून गप्पा करून जेवण करायचे तेच लोक आज मोबाईल पाहून जेवण करत आहे, आणि जे लोक घराबाहेर शेजाऱ्यांसोबत बसून गप्पा करायचे तेच लोक आज आपल्या घरात बसून मोबाईल पाहत आहे. आता लहान मुलांचं वय काय असतं की अभ्यास करायचं, खेळायचं, कुदायचं, पण आजकालची मुलं हे न करता मोबाईल पाहत आहे. आणि आजकालच्या लोकांचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्ये असल्यामुळे त्यांचे कामं खूप मागे राहिले आहेत आणि ते फक्त 24 तास फक्त मोबाईलच पाहते. आणि आजकाल तर आईबाबासुद्धा मोबाईल मुलाच्या हाती मोबाईल देतो आहे, आणि खरं तर आईबाबामुळेच मुलाला सोशल मीडियाचे व्यसन लागले आहेत. मुलगा रडला की त्याच्या हाती मोबाईल द्यायचा, मुलाने जिद्द केली तर त्याच्या हाती मोबाईल द्यायचा, मुलगा रडला की त्याच्या हाती मोबाईल दिला तर का होणार, आईबाबाची कामं होणार आणि मुलगा शांत राहणार, हे दोनही कामं होते. पण त्या मोबाईलमुळे त्या मुलावर जो परिणाम होतो तो खूप घातक असतं. आणि त्या वयात त्या मुलाला जे पाहायला नको मुलगा तेही पाहून घेतं. आणि आपण कुठे जात असलं आणि त्या रस्त्यावर जर का अपघात झाला तर आपण त्या व्यक्तीला दवाखान्यात नेणार नाही, पहिले आपला मोबाईल काढणार आणि फोटो काढणार, त्याला सोशल मीडियावर टाकणार. त्या सोशल मीडियावर टाकल्यानं त्या व्यक्तीचे जीव वाचणार का? नाही, फक्त त्या फोटोवर लाईक्स येणार, कमेंट्स येणार. आणि पण त्याचवेळी जर आपण त्या व्यक्तीला दवाखान्यात नेलं असतं तर त्या व्यक्तीचा जीव वाचला असता. आणि आजकालच्या लोकांना आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये जे लोक आहे त्यांची हालचाल कसं आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय घडत आहे, काय चालू आहे हे जाणून घ्यायची खुशी नाही आहे, पण सोशल मीडियावर काय चालू आहे, व्हॉट्सअपवर कोणी स्टेटस टाकलं, इंस्टाग्रामवर कोणी पोस्ट टाकली, फेसबुकवर कोणी स्टोरी टाकली, हे पाहण्याची खूप खुशी आहे. म्हणूनच आपण लहान मुलांना या सोशल मीडियाचा दूर ठेवावं आणि आपणही या सोशल मीडियाचा दूर राहावं याचा कठोर प्रयत्न करावा. धन्यवाद.